तात्या कुर्ता लाओ। बाप लोभ हे जे नाव आहे ना त्यांनीच माझी उत्सुकता ताणली होती आणि त्यामुळे कधी हा सिनेमा येतो याची मी वाट पाहत होते. रिव्ह्यू केला मी ट्रेलरचा आणि त्यानंतर सिनेमाची वाट अगदी उत्सुकतेने पाहत होते. अखेर सिनेमा रिलीज झाला आणि त्यामुळे मी घेऊन आले आहे 5 reasons टू वॉच बाप लोभ. ठरलेलं लगीन मोडाय निघालो आता इकडू. शेतकऱ्याच्या घरात लोक पोरी द्यायला नाही म्हणतात. 5 लाख रुपये भरायला तयार झाल तुम्ही. शेती कुण होय? शेती की नाही तर माझी किडनी की तुला काय करायचं? असली खरपुडी वाट कशाला दाखवली चांगली वाट सोडून? मला जी वाट ठाव होती ती मी तुला दावली. मी आपलं सांगायचं काम केलं. गाडीचं हँडल तुझ्याच हातात होतं की हा. सो फर्स्ट रिझन, पहिलं रिझन सांगायच्या आधी सिनेमाची कथा थोडक्यात सांगते. सो अगदी साधी सोपी सरळ गोष्ट आहे. काहीही डोक्यावरती ताण देण्याची गरज नाही. साधी रूटेड गोष्ट आहे. एक गाव आहे महाराष्ट्रातलं. तिथे एक साधं सोपं छानसं शेतकरी कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातील बाप आणि त्यांचा लेक म्हणजे मुलगा आणि बापाच्या मधली जुगलबंदी, त्यांचं नातं हे सगळं अधोरेखित होतं. पण त्याच्याबरोबर चालणारी कथा म्हणजे या मुलाचं लग्न ठरलेलं आहे आणि खूप कष्टाने ते लग्न ठरलं आहे. कारण काय, शेतकरी घरातला मुलगा आहे. तुम्हाला तर माहितीच आहे सध्याची परिस्थिती काय आहे. त्यामुळे शेतकऱ्याला मुलगी द्यायची नाही अशी परिस्थिती असताना कसं बसं, खूप खूप प्रयत्नाने बापाने या मुलाचं लग्न बाबा अखेर ठरवलं आहे. हुश असं झालेलं आहे. पण त्यानंतर ह्या लग्न होईपर्यंतचा जो मधला प्रवास आहे, म्हणजे पत्रिका वाटप असतील, त्याच्यामधले मानपान असतील आणि त्यामधला जो गोडवा आहे तो सगळं या सिनेमात घडतं. सो हे जे एवढ्या मेहनतीने ठरवलेलं लग्न आहे ते होतं का नाही, त्यामध्ये काय होतं, हे सगळे प्रश्न तुम्हाला सिनेमा पाहिल्यावर मिळतील. त्यातलं पहिलं कारण म्हणजे सिनेमाची कथा. अर्थातच जसं मी म्हणाले तसं की सिनेमाची कथा इतकी गोड आहे, इतकी गोड आहे आणि इतकी साधी सरळ सोपी आहे ना की तुम्हाला अजिबात डोक्याला त्राण द्यावा लागत नाही. तुम्हाला कोणताही मेलोड्रामा वगैरे सहन करावा लागत नाही, काही नाही आहे. अगदी छान सरळ सोपी साध्या माणसांची साधी कथा आहे पण त्यामध्ये बरेच मोठे मोठे गोष्टी आहेत, बऱ्याच मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. भावनांचा जो एक असा सरमिसळ आहे आणि ती जी जमून येते ना, आहा हा हा, म्हणजे मुरलेल्या लोणच्या प्रमाणे ही कथा छान मुरलेली आहे. त्यामुळे त्यातले बारकावे असतील, त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी असतील, त्यातल्या बिटवीन द लाईन्स असतील, हे इतक्या सुंदर पद्धतीत तुमच्यापर्यंत पोचतात की ती कथा तुमच्यासोबत खूप वेळ राहते. त्यामुळे पहिलं रिझन सिनेमाची कथा जी विठ्ठल काळेने लिहिली आहे. सेकंड रिझन टू वॉच बाप लेख म्हणजे सिनेमातलं कास्टिंग. अर्थातच मी अनेकदा म्हणते की कथा कास्टिंग हे हँड इन हँड जातात, तसंच या सिनेमाबद्दल सुद्धा घडतं. सिनेमातलं कास्टिंग परफेक्ट आहे त्यामुळे त्यांचा अभिनय आहा, परत एकदा आहा आहा आहा. मी खूप वेळा बोलणार आहे कारण की सिनेमा तसाच आहे. सिनेमाचं जे कास्टिंग आहे म्हणजे जे 4 मेन पात्र आहेत ती म्हणजे शशांक शेंडे, त्यांची पत्नी नीता शेंडे, विठ्ठल काळे आणि पाहेल जाधव. हे चौघांवरती सिनेमा रेखाटला गेला आहे. यामधील विठ्ठल काळे आणि शशांक शेंडे म्हणजे काय, खरंच ते एकमेकांचे बाप आणि मुलगा आहे का असं वाटायला लागतं. आणि त्यांना पाहताना तुम्ही सुद्धा ते इतकं रिलेट करता, हां माझ्या घरात हे होतं, हां माझ्याबरोबर हे झालं आहे. त्यामुळे त्यांनी ते इतकं रिअलिस्टिक केलं आहे. अगदी छोट्या छोट्या एक्सप्रेशन्समध्ये त्यांनी जे काही कमाल केली आहे ना, म्हणजे क्या बात, बॅटिंग केली आहे दोघांनी. अगदी पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत दोघांनीही एक्सप्रेशन्सवरती, त्यांच्या भाषेवरती, त्यांच्या अभिनयाने खाऊन टाकला आहे सिनेमा. त्यामुळे कास्टिंग आणि या सगळ्यांचं अभिनय, शशांक शेंडे आहा सर, प्रेमात आहे मी तुमच्या. सो येस, हे दुसरं रिझन आहे. थर्ड रिझन टू वॉच बाप लोभ म्हणजे सिनेमाचं दिग्दर्शन. मकरंद माने एक तरुण दिग्दर्शक आहे आणि त्यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. खरं तर राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत त्यांनी मजल मारली आहे, बरंच त्याच्या हाती आहे. पण त्याने जो हा सिनेमा केला आहे तेव्हा तुम्हाला कळतं की एक डिरेक्टर्स फिल्म काय असते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून सिनेमा पोहोचवण्याचा जो प्रवास असतो किंवा जो सिनेमा उत्तम पद्धतीत पोहोचलो तो छोट्या छोट्या गोष्टीतून पोहोचतो आणि या सिनेमात तसं घडतं. म्हणजे काही काही सीन्समध्ये काही नाही आहे. एक लुक असेल, एक अगदी छोटीशी फ्रेम असेल किंवा एक फक्त माहिती आहे म्हणजे दोन फक्त कलाकार उभे आहेत, फक्त नजरानजर आहे, काही घडत नाही. पण त्यातून दिग्दर्शकाला जे मांडायचं आहे,
कथेमधल्या ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचायच्या आहेत त्या अगदी उत्तम पद्धतीत पोहोचतात. कधी कधी डायलॉग नसतानाही, आणि तोच या सिनेमाच्या दिग्दर्शनाचा गोडवा आहे. सो मकरंद माने क्या बात. रीजन नंबर 4 आहे सिनेमाची पटकथा वगैरे, त्यांचे डायलॉग्स वगैरे आणि त्याचं म्युझिक. सो पटकथा कथा तर मी म्हणाली, पटकथा म्हणजे स्क्रीन प्ले, त्याचे डायलॉग्स आणि म्युझिक जे आहे जी विजय गवंडे यांनी केलेलं आहे. आता त्यांच्याबद्दल काय बोलणार, त्यांनी देवाक काळजीरेपासून केवड्याचं पानपर्यंत आपल्याला ऐकवलेले आहे. आणि तुम्ही जर या गाण्यांच्या प्रेमात असाल तर या सिनेमात तुम्हाला अजून गाणी मिळणार आहेत ज्याच्या तुम्ही म्हणजे उमगाया बाप हे जे गाणं आहे ना, आणि ते ज्या मोमेंटला त्या सिनेमात वाचतं ते तुमच्या मनात तुमच्या हृदयात घर करतं, आणि ते गाणं ऐकल्यावर तडक वाटतं की फोन केला पाहिजे तुमच्या बाबांना. म्हणजे खरंच म्हणजे इतका तो सिनेमा भावतो. त्यामुळे गाणी म्युझिक त्याचे जे डायलॉग्स दिले गेले आहेत उत्तम. त्यामुळे ते अगदी सहज सोप्या भाषेतही जे सांगायचं ते आपल्यापर्यंत पोचतं आणि त्याला पूरक ठरतं ते सिनेमाचं म्युझिक. रीझन नंबर 5 आहे सिनेमाचा इम्पॅक्ट. मी कायम म्हणते की सिनेमा उत्तम कसा, तर तो सिनेमा बराच काळ तुमच्यासोबत राहिला पाहिजे. म्हणजे घरी गेल्यावर सुद्धा अगदी एक बॅक ऑफ द माइंड सुरू असतं की अरे तिथे पुढे काय घडलं असेल, अरे ते झालं होतं. सो ते घडतं हा सिनेमा ना बराच वेळ तुमच्यासोबत राहील. आणि जर तुम्ही तो पाहणार असाल ना तर तुमच्या बाबांना, तुमच्या कुटुंबाला, भाऊ असेल तर भाऊ आणि बाबांना, अशा ज्या जोड्या आहेत ना त्यांना नक्की दाखवा. कारण की सिनेमाचा इम्पॅक्ट तुमच्याबरोबर बराच वेळ राहतो. सिनेमा तुम्हाला खूप हसवतो, खूप हसवतो, मज्जा येते, आणि कुठेतरी डोळ्याच्या कडा ज्या आहेत त्या आपसुकच पाणावतात. आणि म्हणजे जसं मी म्हणाले तसं उगाच मेलोड्रामा वगैरे नाही आहे, उगाच काहीतरी ओढून ताणून काहीही केलेलं नाही आहे. साधा सरळ सोपा सुंदर असा प्रयत्न आहे जो भावतो आणि तो उत्तम पद्धतीत पोचतो. त्यामुळे सिनेमातले प्रत्येक सीन्स असतील, सिनेमातलं प्रत्येक कास्टिंग असेल, अगदी छोट्यात छोटं कॅरेक्टर पण आहे ना गावातलं ते लक्षात राहतं अगदी थोडक्यात. त्यामुळे ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्यापर्यंत पोचतो. आणि म्हणूनच नागराज मंजुळे हे नाव या सिनेमाशी का जोडलं गेलं ते मला कळलं. कारण काय, नागराज मंजुळेने सिनेमा पाहिला, त्यांना तो आवडला आणि त्यांनी तो प्रेझेंट केला. त्यामुळे या 5 कारणांसाठी हा सिनेमा नक्कीच पाहायला पाहिजे. पहिलं रिझन आहे सिनेमाची कथा, दुसरं रिझन आहे सिनेमाचं कास्टिंग, त्यांचा अभिनय, तिसरं आहे सिनेमाचं अप्रतिम दिग्दर्शन जे मकरंद मानेने केलं आहे, चौथं आहे सिनेमाचे डायलॉग, स्क्रीन प्ले आणि म्युझिक जे विजय गावंडे यांचं आहे, आणि 5वं रिझन आहे ते सिनेमाचा इम्पॅक्ट जो तुम्हाला अतिशय आवडतो, भावतो, भावनिक करतो, सगळं काही करतो. त्यामुळे सिनेमा नक्की म्हणजे आवर्जून पहा, कुटुंबासोबत पहा, इतरांना सांगा, अजिबात मिस करू नका. खूप उत्तम सिनेमा आहे आणि या सिनेमाला मी देते 4 स्टार्स. त्यामुळे बाप लोक हा सिनेमा या आठवड्याला आहे, तो नक्की बघा. कसा वाटला ते आम्हाला कळवा, आणि हो हा रिव्ह्यू कसा वाटला ते सुद्धा सांगा. पुन्हा भेटूच.